se avanza. ¡Eso! ¡Y vendrá por un se avanza! ¡Eso! जनतेची जी मागणी होती ही मागणी या धाराशिवचं नाव पुनर्स्थापना या धाराशिवला व्हायला पाहिजे. उस्मानच्या नावावर आतापर्यंत या धाराशिवचं नाव उस्मानाबाद झालं, परंतु आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या सरकारनं आज मंत्रिमंडळात निर्णय घेतला. हा निर्णय बहुसंख्य म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांनी मंत्रिमंडळाचा आणि सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव पास करून घेतलाय, त्या बहुसंख्य मंत्रिमंडळाच्या या मंत्र्यांनी आज ठराव करून हे नाव पुनर्स्थापित केलंय, धाराशिवचं नाव पुनर्स्थापित केलंय. याचा या जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीनं त्याचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. दोन्ही मंत्रिमंडळातल्या दोन्ही नेत्याचं, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याचं या जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं स्वागत करतो. आम्हाला सन्मान दिला, मान दिला, आणि येणाऱ्या काळात मुक्त श्वास घ्यायचा जो तुम्ही प्रयत्न आमच्या पाठीशी उभा राहून केलाय, त्याचं जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं कौतुक अभिनंदन करण्यासाठी या जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सगळ्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते नेत्यांच्या वतीनं स्वागत केलाय, जल्लोष केलाय. आज खऱ्या अर्थानं दिवाळी आहे. मध्यंतरी काही जणांनी सांगितलं की आम्ही ठराव केला, अरे अल्पमतातल्या मुख्यमंत्र्यांनी जाता जाता खुर्ची वाचविण्यासाठी कुठेतरी एक प्रकार केला, प्रयत्न केला, तो बुडणाऱ्या नावेला टेकू द्यायचा प्रकार होता. पण खऱ्या अर्थानं बहुमताच्या सरकारनं आज निर्णय घेतलाय, तो निर्णय स्वागतार्ह निर्णय आहे, चांगला निर्णय. जिल्ह्यातील जनता या निर्णयाच्या पाठीशी आहे, त्याच्याबद्दल आम्ही आज कौतुक केलंय. धाराशिवकरांमध्ये सातत्यानं प्रचंड वर्षापासून, असंख्य वर्षापासून आमची मागणी होती, हे धाराशिव म्हणायला पाहिजे, धाराशिव असलं पाहिजे. मान्य भाजप आणि शिवसेनेचे सगळे नेते धाराशिव म्हणत होते, परंतु कुठेतरी कागदावर धाराशिव येत नव्हतं, आणि यासाठी हे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. मला खात्री आणि विश्वास आहे जिल्ह्यातील जनतेमध्ये ज्या प्रमाणात दोन तीन दिवसापासून पाऊस झाला, प्रचंड पाऊस झाला, चांगल्या पायाचं सरकार आलं, त्यामुळे पाऊस झाला तसाच चांगल्या पायाच्या सरकारनं चांगला निर्णय घेतलाय, त्याचं आम्ही आनंदानं स्वागत केलंय, आणि जिल्ह्यातील जनतेमध्ये उत्साह आहे, जोश आहे.